अहमदनगर शहरात फळांचा राजा म्हणजे हापूस आंब्याचं आगमन झालंय. मात्र त्याचे दर पाहता सर्वसामान्यांच्या खिशाला सध्या तरी ते न परवडणार आहेत. नगर शहरात रत्नागिरी देवगड हापूस आंबे दाखल झाले असून सध्या या आंब्याचा भाव 700 ते 1000 रुपये डझन आहे. फळांच्या राजाचं नगर बाजारपेठेत शाही थाटात आगमन झालं असलं तरी भाव जास्त असल्याने सामान्य ग्राहक केवळ आंब्याची चौकशी करतायत. आंब्याच्या सीझनला आताच सुरुवात झाल्याने भाव जास्त आहेत. दरम्यान गुढीपाडव्यापासून आंब्याची आवक वाढेल आणि त्यानंतर भाव उतरण्याची शक्यता आहे. सध्या किमान 2500 ते 3500 रुपये प्रतिपेटी असा आंब्याचा दर असून मागील वर्षीपेक्षा यावर्षी किमतीत 200 ते 300 रुपयांनी फरक पडलाय. कोकण केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट अवकाळी पाऊस झाल्याने आंब्याच्या बागांचं पूर्णपणे नुकसान झालंय. त्यामुळे आंब्याची आवक कमी झाल्याने दर वाढल्याचं व्यापारी जगदीश आहुजा यांनी डिजिटल प्रभातशी बोलताना सांगितलं. आंबा मार्केटमध्ये तसं एक महिन्यापासून आलं आहे, पण एक मागील 15 दिवसापासून चांगल्या क्वालिटीमध्ये यायला लागलं आहे. अवकाळीमुळे काही फटका बसलेला आहे का? भरपूर फरक पडला आहे अवकाळी पावसामुळे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी थोडं रेटमध्येही फरक आहे आणि आंबाही कमी आहे. काय रेटमध्ये काय फरक पडला तरी साधारण? 200-300 रुपये डझन मागं फरक आहे सध्या. मागच्या वर्षी 1000-1200 भाव होता ह्या टाईममध्ये, आता 1400-1600 दोन डझनचा रेट चालू आहे. कुठून येतो आंबा? आंबा सध्या रत्नागिरी देवगड चालू आहेत आणि रत्नागिरी देवगड क्वालिटीचा थोडा महाग आहे आणि जे बाहेरचे परप्रांतीय लोक आहेत ते देवगड रत्नागिरीच्या नावाखाली मद्रास आंबा विकू राहिलेत, ते विकतात कमी रेटमध्ये. ते दिसायला हापूस सारखं दिसतोय पण ते टेस्टमध्ये थोडं फरक पडतो, लोकांना तसं कळून येत नाही. तर त्या देवगड रत्नागिरीच्या खाली तो आंबा विकला चाललाय. आंब्याची आवक कशी आहे यावेळेस? आंब्याची आवक सध्या तरी कमी आहे पण पुढं चालून वाढणार आवक. सध्या जरा आवक कमीच आहे. नाही, थोडा उशीर झाला आहे कारण की अवकाळी पावसामुळे जे झाडांना हे झालं त्यामुळं माल कमी आहे आणि त्याच्यामुळं उशीरही झालाय चालू. पण खरं आंब्याचं खाण्याचं सीझन अक्षयतृतीयापासून सुरू होतो, मग काही नंतर रेटला काही फटका किंवा किमती वाढतील का आंब्याच्या? तसं काही नाही, जे तसं बघायला गेले तर अक्षयतृतीयापासून सुरुवात होती आंबे खायला, पण बाकी लोक खातात. आणि ह्या वर्षी कसं आहे, अक्षयतृतीया आपलं मे महिन्यात आहे तर ते जास्त टाइम पिरियड नसतो आंब्याचा याला, तर ते कमी होणार आणि रेटचं सांगता येत नाही. रेटमध्ये फरक पडू शकतो आहे पुढं, मालावर आहे सगळं किती केलं तरी. आंबे घेण्यास नगरकरांचा प्रतिसाद कसा आहे? ठीक आहे, ह्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी ठीक आहे, म्हणजे एवढंच अजून नाही कारण की आता परीक्षा चालू आहेत, परत रेटमध्येही फरक आहे ना. आता होळीच्या नंतर रेट कमी व्हायची शक्यता आहे, पण माल कसं येतो त्याच्यावर. सध्या काय रेट आहेत आंब्याचे? सध्या बघा, चांगली क्वालिटी 1600 ते 2200 दोन डझन आणि मीडियम क्वालिटी चालली आहे 1400-1500 दोन डझन मध्ये. गेल्या वर्षी काय भाव होते? गेल्या वर्षी ह्या पिरियड मध्ये 1000 ते 1200 रुपये दोन डझनचा भाव होता. कसं आहे बघा, हा सीजनेबल असल्यामुळे ना नगरकर आंब्याला प्रतिसाद चांगला देत आहेत.